निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलावेत अशी मागणी केली जाते. मला वाटतं आता दोन तीन दिवस राहिलेच फक्त निवडणुकीला, त्यामुळे तसे काही अजून कोरोनाचे काही केसेस वगैरे डिटेक्ट झालेले नाही. आम्ही वे प्रिकॉशन्स या सगळ्या दृष्टीने घेतले आहेत आणि इलेक्शनच्या प्रचारामध्ये इव्हन दो इलेक्शनमध्ये पण ही प्रिकॉशन्स घेतली नाही त्याची मला खात्री आहे. ऑलरेडी स्टेट इलेक्शन कमिशनकडे माझं बोलणं झालेलं आहे, त्याबाबतीत नक्कीच मला वाटतं तशी काही गरज नाही आहे. अन्नधान्याचा साठा मोठ्या प्रमाणात केला जाईल, मास्क आणि सॅनिटायझर मिळत नाही त्याच्या संदर्भात मला वाटतं अननेसेसरी आत्तापर्यंत लोकांना मोठ्या प्रमाणात मास्क वापरायचे आत्ता तरी गोव्यात, ज्याला ज्याने जो एक्सपोज ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी त्यांनी मास्क वगैरे वापरावे. मी असं म्हणत नाही की हॉस्पिटलाइज वगैरे बाकी या ठिकाणी GMC या परिसरामध्ये जेवढे लोक आहेत ज्यांना गरज आहे त्याने फक्त वापरावे, अन्नधान्याच्या तुटवडा वगैरे काही नाही मोठ्या प्रमाणावर अवेलेबिलिटी आहे. सील सीमा सील काही नाही आहे प्रस्तावात.